संभाजी भिडे नावाच्या एका ग्रस्तानं राष्ट्रपित्यांच्या विरोधामध्ये अत्यंत नालस्तीपूर्व निंदापूर्वक असं वक्तव्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये दंगे धोपे आणि तणाव निर्माण करण्याचा जाणून बुजून प्रयत्न या व्यक्तीकडून आज पहिल्यांदा चाललेला आहे. हा अनेक वर्षापासून चाललेला आहे. आज राष्ट्रपित्याबद्दल जर इतकं निंदाजनक वक्तव्य माणसाने जर केलं असेल तर माणूस बाहेर कसा फिरू शकतो? आणि यामध्ये जर काही याच्या प्रतिसाद उमटलेला जबाबदार कोण असणार आहे? आता तुम्ही माहिती दिलेली आहे बरोबर ना, आणि तुम्ही देखील मुख्यमंत्री राहिलेला आहात. आपण तपासून घेऊ, त्याचं गांभीर्य बघू आणि योग्य ती कारवाई करू. मुख्यमंत्री महोदय काय होत? काल अमरावतीमध्ये संभाजी भिडे नावाच्या एका ग्रस्तानं राष्ट्रपित्यांच्या विरोधामध्ये अत्यंत नालस्तीपूर्व निंदापूर्वक असं वक्तव्य केलेलं आहे. आपण त्याची माहिती घेतली असेल. अशा प्रकारची समाजामध्ये तेढ करणारं वक्तव्य निर्माण करणाऱ्या व्यक्तीला IPC 153 किंवा जो काही कलम असेल त्यामध्ये ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे. समाजामध्ये दंगे धोपे आणि तणाव निर्माण करण्याचा जाणून बुजून प्रयत्न या व्यक्तीकडून आज पहिल्यांदा चाललेला आहे. हा अनेक वर्षापासून चाललेला आहे. आणि या व्यक्तीला आज राष्ट्रपित्याबद्दल जर इतकं निंदाजनक वक्तव्य माणसाने जर केलं असेल तर माणूस बाहेर कसा फिरू शकतो? आणि यामध्ये जर काही याच्या प्रतिसाद उमटलेला जबाबदार कोण असणार आहे? ठीक आहे, माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ताबडतोब या व्यक्तीला तुम्ही IPC 153 खाली अरेस्ट केलं पाहिजे. आणि अशा प्रकारची जर ठीक आहे, सदस्य पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी दिलेल्या माहितीची नोंद घेऊन शासनाने उचित कारवाई करावी. चला पुढे. मुख्यमंत्री महोदय निवेदन. नोंद घेतली आहे, नोंद घेतली आहे. दिलं ना आता निर्देश दिले, अजून काय करणार? योग्य ते कारवाई करू. असं नाही चालणार. तपासून घेऊ द्या. पृथ्वीराज चव्हाण साहेब, तुम्ही माहिती दिली आहे सभागृहाला, शासनाला त्याची खातरजमा सगळी करून कारवाई करू दे ना. असं कसं चालणार? बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. अजिबात चालणार नाही, बसून घ्या. हे बघा, हे बघा, मी तुम्ही तुम्ही माझ्याकडे संधी मागितली, मी तुम्हाला संधी दिली, तुम्ही सभागृहाला माहिती दिली आहे. तुम्ही सभागृहाला माहिती दिल्यानंतर शासनाला मी शहानिशा करायला सांगितली आहे. शहानिशा केल्यानंतर शासन उचित कारवाई करेल असे निर्देश मी दिलेले आहेत. आपण बसून घ्या, आपण बसून घ्या. मुख्यमंत्री महोदय निवेदन करा. अध्यक्ष महोदयांनी डायरेक्शन दिलेले आहेत, त्याप्रमाणे योग्य ती कारवाई होईल, त्याची तपासणी होईल. आता तुम्ही माहिती दिलेली आहे बरोबर ना, आणि तुम्ही देखील मुख्यमंत्री राहिलेला आहात. आपण तपासून घेऊ, त्याचं गांभीर्य बघू आणि योग्य ती कारवाई करू. आणि आणि अध्यक्ष महोदयांनी निर्देश नाही, असं नाही चालत. अध्यक्ष महोदयांनी योग्य निर्देश दिले आहेत. हो, चव्हाण साहेब हे बरोबर नाही, असं 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 बरोबर नाही. हे काय बरोबर नाही? ते बोलले, मी बोललो. पण तुम्ही माहिती दिली तरी शहानिशा करू दे ना. शहानिशा करूया आणि आपण त्याच्यावर कारवाई करू. बसून घ्या. हे बघा, आपण पैसे शेतकरी, हे बघा, नुकसान भरपाईचे पैसे वाढलेत ना, ते पाहिजे का नको आपल्याला? बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या.